आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. तिला काम आहे असं सांगून ती निघून गेली. तिला काय म्हणायचंय, आपल्याला काय काम धंदा नाहीये, रिकाम तिकडे बसलोय आपण इकडे. प्रत्येकाला बोलून दाखवते ती. हा काय हो, निघायचं की काही अजून ऐकायचं बाकी आहे? वहिनी माझा ऐक ना. पास पास झाला वहिनी. प्रत्येक वेळेला ना तुम्ही तिची बाजू घेता. ती आम्हाला सुनवते आणि तुम्ही मला सांगता रागवू नको म्हणून. प्रत्येक वेळेला तिने आमचा अपमान करायचा आणि आम्ही गप्प राहायचं. बाद झालं त्यापेक्षा ना इथे न आलेलं बरं. पण आमचे हे ऐकतील तर ना, मी यांना कितीदा सांगते इथे नका येऊ, पण नाही, नेहमी ते मला सांगतात माझी माणसं आहेत इथे यायचं आणि माझी माणसं अपमान करतात. हे बघा, मी शेवटचं सांगते, या पुढे रजनी मयेकर या घराचा उंबरठा ओलांडणार नाही. वहिनी अगो ऐक ना वहिनी. भाऊ वहिनी, वहिनी गेली आता भाऊ पण येत आहे. पण कसं झालं, काही झालं तरी तुम्ही सगळी माझी माणसं. म्हणून एक गोष्ट सांगू, एवढा अपमान ना माझ्या दुश्मनाने पण माझा कधी केला नव्हता. फिरला का ना? गिरिजा, एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात किती महत्वाची असू शकते, तुझं नाव घेतल्यावरच लक्षात येतं बघ. माझ्या आयुष्यातलं तुझं स्थान काय आहे, कारण माझ्या मनात तुझी जागा किती महत्वाची आहे मी नाही सांगू शकत तुला. सांगावं तर लागणारच, म्हणून मी पत्र पर्स मध्ये ठेवलंय. ते वाचून तू गार्डन मध्ये नक्की मला भेटायला येशील ही माझी खात्री आहे, आणि अपेक्षा पण. तेव्हा माझ्या मनातलं मी सगळं सांगेन तुला. गिरिजा प्लीज, मला आणि माझ्या प्रेमाला समजून घे प्लीज. मी भेटायला येतोय तुला गिरिजा. यस काय युवराज, जाताय ना भेटायला? हा माझं नाव घे आणि हो पुढे. ऑल द बेस्ट विक्रांत. आणि हे बघ, ती भेटली ना की तू काही बोलू नकोस, ती जे बोलेल ना ते सगळं ऐकून घे आणि सरळ तिला घट्ट मिठी मार. तुझी आपुलकीची मिठी तुझ्या मनातलं प्रेम तिच्या मनापर्यंत आपोआप पोहोचवेल. हे वाक्य मी कुठेतरी वाचले. रायटर MD महेश देसाई. अरे हे बघ विक्रांत, तिच्या डोळ्यात डोळे घालून बघ आणि लगेच म्हण आय लव्ह यू. तुम्हाला असं वाटतंय की मी खरंच हे बोलेन? अरे बाबा मला इथे टेन्शन आलंय. अरे टेन्शन मध्येच माणूस निडर बनतो. निडर हो, बिंदास जा, माझं नाव घे आणि रात्री पार्टी देशील अशी काहीतरी गुड न्यूज घेऊन ये. येस,
कसली पार्टी, कसली गुड न्यूज? हाँ, ह्या व्यतिरिक्त तुमच्या आयुष्यात काही नाहीच आहे का हो दुसरं? तुझी आई नेमक्या वेळी कशी येते रे? आता पार्टी या विषयावर लेक्चर सुरू होणार तिच? अहो, त्याच्या जे कानात कुजबुजत आहे ना ते इथे बोला ना मोठ्यांदी. बोल विक्रांत बोल. आई, अगं ते हा फॉरेन कंपनी सोबत ना टायअप डील फायनल स्टेज वर आहे, तर ती जर डील झाली तर 10 कोटीचं फंडिंग रेज होणार आहे, म्हणून हा राजा पार्टी मागत होता. अरे वा, ही खरंच गुड न्यूज आहे. कॉंग्रॅट्स विक्रांत, आणि माझी खात्री आहे तू आहेस म्हटल्यावर ही डील फायनल होणार, कारण तू आहेस आणि माझ्या मुलाला हारणं कधी माहीतच नाहीये. आई पाय पडतो. असू दे, ऑल द बेस्ट. चल चल चल, तुला उशीर होतोय, ती वाट बघत असेल. ती मंडळी पार्टी, फॉरेन फॉरेनची पार्टी, क्लायंट. अच्छा. हे बघ विक्रांत, आता आईने आशीर्वाद दिले ना म्हणजे तू नक्की जिंकणार, तुला आज नक्की होकार मिळणार. होकार? फॉरेनच्या पार्टीचा होकार. हा, निघतो मी आता. अरे लेटर वाचून गार्डन मध्ये येणं अपेक्षित होत, मी घरी का आलीये? राजा, विक्रांत आज उजव्या गालावर खाणार की डाव्या? ते मला पण नाही माहीत, पण मला आता फक्त मागच्या बाजूने पळण्याचा रस्ता दिसतोय. मी काय म्हणत होतो की माझी आजी खूप आजारी आहे, मला ना पटकन निघावं लागेल गावाला. असते आजी क्रिटिकल. 2 वर्षात 5 वेळा आजारी पडले तुझी, थांब इथेच. विक्रांत, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. या सगळ्यासाठी मी तुला कधीच माफ करू शकत नाही. कका काय झालं? अरे गिरीजाने विक्रांतच्या वाजवली रे. काका मला मान्य आहे तुम्ही घाबरलेत, पण मला नका ना घाबरवू. समोर बघा. अरे अरे, म्हणजे ते स्वप्न होत पण हे वास्तव आहे. हा मग ठीक आहे. गुड मॉर्निंग काका. हाय राजा. हाय. गुड मॉर्निंग गिरीजा. गुड मॉर्निंग काकू. हिने पत्र वाचलंय की नाही? राजा, हिने लेटर वाचलंय का? लेटर वाचून ही मीनाकडे डायरेक्ट विक्रांतला मागणी तर घालणार नसेल. इम्पॉसिबल. काय सुचत बाबा तुम्हाला? काय बोलताय तुम्ही? काय नाही, तू बस ना बोलूया. नाही नको, थोडी घाई आहे. विक्रांतशी बोलायला आले होते. विक्रांत, थोडा वेळ आहे का रे तुझ्याकडे? अजिबात नाही. अगं किती बिझी असतो तो, नाही का? नाही नाही, तू बोल ना पण. माझ्या बरोबर जरा बाहेर येऊ शकतोस? हा चालेल. चालेल काय चालेल. ती फॉरेन क्लायंटची मीटिंग होती ना आता तुला, मग पोस्टपोन झाली मीटिंग. कधी झाली आणि आता कधी येते? मग विक्रांत आणि गिरीजाची मीटिंग झाल्यानंतर. काय?
बाबा काही पण बोलता तुम्ही. अगं 3 तास पोस्टपोन झाली आहे मीटिंग. आणि हे तुला त्यांनी आत्ता कळवलं? हो ना बघ. नाही म्हणजे त्यांनी मेल पाठवला होता, मी वाचला नव्हता. ओके. हा पण मीटिंग जास्त महत्वाची आहे हे लक्षात ठेव. हो हो गिरिजा चल जाऊया आपण. हो चल. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट मीटिंग साठी. चल बर येते मी. राजा आजचा रिझल्ट पॉझिटिव्ह येईल का निगेटिव्ह? पॉझिटिव्ह आला तर रात्री पार्टी. निगेटिव्ह आला तर तरी पण पार्टी. हा काका आता सगळं तुमच्या बरोबर हुशार आहे, मला सांभाळून घ्या. शिरा पडली याच्यात चल ना कसं नाही तर आजी. आजी बरा मा? एकदम बरा बा. काय आला टीव्ही दम देतस की का? अरे माणसाक दम नेऊन माणसा सुधारणार नाही तो टीव्ही सुधारतो. काय रे आज ह्या बाजूची वाट कशी काय चुकलं? काका ते आपलं इथूनच जात होतो म्हटलं भेटतो तुम्हाला. नाही बरा झाला येईल असतो. ये बस ये. का माझ्याकडे काही काम होतं का? तुझी बहीण ना हल्ली खूप हवेत उडतीये. कसं ना एवढा तिला माज आहे रे? काय फावड्याने पैसे खेचते काय? एखादी सोन्याची खाण हाताला लागली आहे तिच्या. काय झालं परत काही बोलली तुम्हाला? ते बघ म्हणजे तुला काहीच माहित नाहीये. मला वाटलं तू आमची माफी मागायला आलायस. नाही मला काहीच माहित नाही. अरे सकाळी काय झालं, आम्ही कुलदेवतेच्या दर्शनाला गेलो. हर्षदाच्या लग्नाचं साकडं घालायचं होतं ना, हा म्हणून प्रसाद घेतला आणि तुमच्या घरी आलो. म्हटलं तुम्हाला प्रसाद द्यावा आणि लग्नाची तयारी नीट चालली आहे ना, जरा विचारपूस करावी. झालं गिरिजाने आम्हाला बघितलं असं तोंड वाकडं केलं ना, पाटेल तशी बोलली आम्हाला. बोलली कसली? ऐकवलं वाटेल तसं ऐकवलं आम्हाला. मला सांग वयाचा मान असतो की नाही? तू मला सांग आजकाल कोणी कोणासाठी काही करतं का? नाही ना. पण आमचे हे काही करायला तयार होतात तुमच्यासाठी. पण यांना मिळतं काय? तुझ्या बहिणीचं ना वाटेल ते बोलणं ऐकावं लागतं. मग काकी ती गिरिजा ना आहेस तशी. तिला असं वाटतं ती सोडून सगळे चुकीचे. मला पण सारखी ऐकवत असते. पण काय करणार, घर चालवते ना, काही बोलू पण शकत नाही. हो ना. हे सगळं तुमच्याकडे, आमच्याकडे हे सगळं चालणार नाही. अगं फक्त 2 महिने मग सगळं बंद होईल बघ. 2 महिन्यात एवढा काय फरक पडणार आहे? 2 महिन्यात माझी डील फायनल होणार आहे. मग बघा कसा पैशाचा पाऊस पडतो. मग घरातले सगळे हक्क माझ्याकडे येतील. मग ते गिरिजाचं लग्न लावू. मग घर आपला. अरे मेल्या गेली 3 वर्ष तुझं ते डील फायनल होते चिरला का ना? ते एकदा काय ते कर बाता मारतोय हा काका. पण यावेळी नक्की फायनल होणार. हो त्यासाठीच तर आलोय. होय ना. पटापट तोंड उघडा बोल काय ते. हो मालकिनी जर आमच्या चहाचा बघ. माझा पुतणी आलाय ना, जा आणते. रेश्मा एक काम कर, ते नेऊन कपाटात ठेव.
आता पटकन सांग काय सिक्रेट आता? हा काका, ते म्हणजे म्हणजे बघा, ते म्हणजे मला काय सांगायचं आहे ते कळतंय ना तुम्हाला? अरे असं कसं कळत? मला हे आणि त्याच्या पलीकडे काय बोलणंच नाही. आता त्याका मी आतमध्ये पाठवलंय, त्याका इकडे कपाटाकडे पाठवलंय, तुका कोपऱ्यात घेऊन दिलं, आता अजून वेगळं कोपरो शोधू का? पटकन सांग सिक्रेट काय. हा काका, माझा एक मित्र आहे. बरं, त्याचा काय? म्हणजे तू आणि मी मिळून आहे ना एक बिझनेस करणार होतो, त्यासाठी 1,00,000 हवे होते. 2 दिवसात मी परत देईन. किती? फक्त 1,00,000. फक्त? या म्हणजे नागव्याकडे उघडं गेलो आणि रातभर थंडीत कुडकुडात मेलो असा झाला. नाही काय, सध्या आमची पण परिस्थिती फार वाईट आहे. काय झालं काय कळणार नाही रे, पण कॅटरिंगला ना ऑर्डरच नाही. माका खरंच मनापासून वाईट वाटतं प्रसाद. आता ही वेळ तू मोठं होण्याची आणि मीच तुला मदत करू शकत नाही, शिरला का ना? म्हणजे बघ, हा असा करशील काय काका? म्हणजे माका तसा वाटता, म्हणजे असं केलंस तर कदाचित तुझं काम होईल. म्हणजे काका? म्हणजे हर्षदा की ना, आपल्या हर्षूचा ज्या मुलाबरोबर लग्न ठरला त्याचं नाव काय? हा आपला विघ्नेश. हा विघ्नेश, विघ्नेश. त्या विघ्नेश कडे शब्द टाक. जस आहे घरची श्रीमंती आहे आणि आता आपलं त्यांच्याबरोबर नातं जुळणार आहे, मग नातेवाईकाकडे पैसे मागू कसली लाज ना? आणि असे तू 2 दिवसात परत देतलस. आणि म्हणजे बघ कसा, की तू चांगल्या कामासाठी पैसे मागतोयस ना, मग मागायला काय हरकत आहे? शब्द टाकून बघ. हो काका, मला तुमचं म्हणणं पटतंय. तू 1,00,000 मला सहज देईल. चल विक्रांत, तेव्हा तुला बोललो तो मदत कर तर मार खाण्यासाठीच तुझ्या पायाजवळ बोलवलंस. असो जे काय असेल ते, पण गिरीजा माझ्या आयुष्यात राहू दे बस, प्लीज. विक्रांत. हा अरे चल ना. हा आलो आलो. आयुष्यभर तुझ्या सोबत चालेन, तू फक्त हो म्हण. आपण देवळात टेन्शन विसरायला येतो ना, मग तरी तू टेन्शन मध्ये का दिसतो? मला हिचं काही कळतच नाही, हिने पत्र वाचलंय की नाही. विक्रांत, खर तर मला तुझ्याशी जरा शांतपणे बोलायचं होत, म्हणून मी तुला इथे बोलवलं. हा बोल ना मग. आपण जरा बाहेर जाऊन बोलूया. हा
पत्र कोणीतरी माझ्या बॅगेत ठेवलं होतं. मला बाकी काही माहित नाही, पण हे ज्याने कोणी केलंय ना त्याला मी सोडणार नाही. अरे आज ह्याच्यामुळे हर्षदाचं लग्न मोडायची वेळ आली आहे. याच्यामुळे म्हणजे मी गुरुजींकडे गेले होते साखरपुड्याच्या तारखा विचारायला. त्यांनी त्या तारखा एका कागदावर लिहून दिल्या होत्या. तर तो कागद समजून मी हे पत्र विघ्नेशच्या आईला दिलं. या पत्रावरून स्पष्ट होत आहे की तू पण कुठल्या तरी पैसेवाल्या मुलाला तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलंयस. लोकांना फसवण्याचा धंदा आहे तुमचा. हे सगळं असं प्रकरण बाहेर आल्यावर मी तुझ्या बहिणीला फोन करून घेईन. आणि मी ठरवलंय हे लग्न होणार नाही. या पत्रामुळे नको ते विचार करून हर्षदाचं लग्न मोडायचं असं सांगितलं त्यांनी. या एका पत्रामुळे हर्षदाचं अख्खं आयुष्य, तिचं अख्खं भविष्य उद्ध्वस्त होऊ शकत रे. आत्ता कुठे चार आनंदाचे क्षण आमच्या दारात आले होते ते सुद्धा या पत्रामुळे विरून जाऊ शकतात. हा जो कोणी मूर्ख माणूस आहे ना त्याला मी आवडते ना, तो माझ्यावर प्रेम करतो ना, मग हिम्मत करायची आणि समोर येऊन सांगायचं. हे असे मूर्ख चाळे नाही करायचे. त्याला तर माहित पण नसेल रे की त्यांनी केलेल्या या प्रकारामुळे इथे काय घडतंय ते. मला ना त्याचा विचार करूनच राग येतोय. ह्या पत्रामुळे मी विघ्नेशच्या आई समोर चारित्र्यहीन ठरले. आणि फक्त मी नाही रे, त्यांनी माझ्या अख्ख्या कुटुंबाच्या चारित्र्यावर संशय घेतलाय.